छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर सिद्धीच्या वेढ्यात अडकले होते. नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन हजारोंची फौज घेऊन पुणे प्रांतात आलेला औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान याने स्वराज्याचा मुलुक जिंकण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा काढल्या. याच दरम्यान पुणे नाशिक मार्गावरती चाकणचा भुईकोट किल्ला होता. हा किल्ला जिंकल्याशिवाय पुणे नाशिक मार्ग ताब्यात येणार नाही याची शाहिस्ते खानाला जाणीव झाली होती. म्हणूनच त्याने चाकणचा संग्राम दुर्ग हा भुईकोट किल्ला जिंकण्यासाठी आपली फौज घेऊन कूच केली. या मोहिमेसाठी स्वतः शाहिस्ते खान जातीनं निघाला, सोबत प्रचंड तोफखाना. पुण्याच्या आजूबाजूला 1,00,000 सैन्य तर शाहिस्ते खानाच्या सोबत 20,000 जास्त फौज होती. या सैन्यामध्ये सय्यद हसन, गिरीधर कुंवर, रायसिंह असे अनेक नामवंत सरदार होते. प्रचंड मोठी फौज घेऊन चाकणचा किल्ला जिंकायला आलेल्या शाहिस्ते खानाच्या समोर उभा होता चाकणचा किल्लेदार, मराठी मुलखातला जिगरबाज मावळा फिरंगोजी नरसाळा. छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर आदिलशाहीतील नोकरी सोडून स्वराज्यात सामील झालेले फिरंगोजी यांच्यावर महाराजांनी चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्यासोबत अवघे 300-350 मावळे होते. फिरंगोजींना खानाच्या मोहिमेची आधीच माहिती मिळाली होती. त्यांनी चाकणच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आधीच सावध केले होते आणि जमेल तेवढे धान्य घेऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले होते. उरलेले धान्य मराठ्यांनी जाळून टाकले जेणेकरून मोगली फौजेला धान्याची चणचण भासेल. 21 जून 1660 रोजी मोगली फौज चाकणला येऊन पोहोचली. मोगली सैन्याने चाकणच्या किल्ल्यावर पहिला जोरदार हल्ला केला पण गनिमी काव्यात पारंगत असलेल्या मावळ्यांनी तो हल्ला अगदी लिलया परतवून लावला. त्यावेळी शाहिस्ते खानाला कळून चुकलं हा किल्ला जिंकणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यावेळी किल्ल्यावरती अवघे 300-350 मावळे होते. शाहिस्ते खानाने आपल्या सैन्याला आदेश दिला, किल्ल्याला वेढा घाला. किल्ल्यातील धान्यसाठा संपल्यावर मावळे किल्ला आपसुकच आपल्या ताब्यात देतील. पण फिरंगोजींनी किल्ल्यावर अचूक जागी काही तिरंदाज बसवले होते. मोगली सैन्य पुढे आल्यावर सपासप बाण सुटत होते त्यामुळे मोगलांना किल्ल्याच्या जवळ येणं शक्यच नव्हतं. खानाने लाकडी धामधामे रचले, त्यावर तोफा चढवल्या आणि किल्ल्यावर मारा सुरू केला पण त्याचाही काही विशेष परिणाम झाला नाही. अंधार पडल्यावर ऐन मध्यरात्री मराठे किल्ल्यातून बाहेर पडत आणि झोपलेल्या मोगली छावणीवर हल्ला करून त्यांचं शक्य तेवढं नुकसान करून काही काळाच्या आत पुन्हा पसार होऊन किल्ल्यात परत येत. अवघ्या 1 दिवसात किल्ला ताब्यात घेतो असे ठरून आलेल्या शाहिस्ते खानाला कित्येक दिवस मावळ्यांनी किल्ल्याच्या जवळपासही फिरकू दिले नाही. फिरंगोजींच्या नेतृत्वाखाली अनेक मावळे संग्राम दुर्गावर मोगलांच्या विरोधामध्ये हातात समशेर घेऊन उभे होते. 1 महिना उलटून गेला पण मोगलांना किल्ल्यावर ताबा मिळवता येत नव्हता. तोपर्यंत पन्हाळगडावरून निष्ठून महाराज विशालगडावरती आणि नंतर राजगडावर येऊन पोहोचले. आता मात्र खानाला जास्त काळजी वाटू लागली होती, ती म्हणजे चाकणला बाहेरून मदत मिळण्याची. शाहिस्ते खानाची प्रत्येक योजना फिरंगोजी या जिगरबाज मावळ्यांनी धुळीस मिळवली होती. 1-2 नाही तर तब्बल 55 दिवस फिरंगोजी यांच्या नेतृत्वाखाली महापराक्रमी मावळे मोगलांची झुंज देत होते. मोगलांची टाप नव्हती किल्ल्याच्या बुरुजाला हात लावायची. चुकून जर एखादा मोगल सैनिक किल्ल्याच्या तटबंदीजवळ आला तर मावळे त्याला अक्षरशः ताणून माघारी लावायचे. शाहिस्ते खानाला फिरंगोजी आणि मावळ्यांच्या साहसाचं कौतुक वाटलं. त्याने निरोप पाठवून फिरंगोजींना मोगलांना सामील होण्याचं आमिष दाखवलं. मोठी सरदारकी आणि इनाम देऊ असे खानानी फिरंगोजींना कळवले. परंतु फिरंगोजींनी खानाचा तो प्रस्ताव धुडकावून लावला. फिरंगोजींची स्वामीनिष्ठा पाहून शाहिस्ते खान अतिशय चकित झाला. शेवटी खानाने गुप्तपणे एक सुरुंग खणायला सुरुवात केली. वरती बुरजावर लढणाऱ्या मराठा सैनिकांना याची काहीच कल्पना नव्हती आणि अखेर 55व्या दिवशी मोगलांनी हा सुरुंग पेटवून दिला. चाकणचा बुरुज उडाला, कित्येक तोफा मावळे आणि तलवारी हवेत उडाल्या. 100-125 मावळ्यांच्या शरीराच्या अक्षरशः चिंदड्या उडाल्या.
सुरुंगामुळे पडलेल्या भगदडातून किल्ल्यात घुसण्यासाठी मोगली सैन्य पुढे सरसावले, पण माघार घेतील ते मराठे कसले। फिरंगोजी आणि शूरवीर मावळ्यांनी मोगलांचा मार्ग अडवला। म्यानातल्या तलवारी बाहेर निघाल्या। जो समोर येईल त्या शत्रूला अक्षरशः कापून काढत मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली आणि सकाळपासून रात्रीपर्यंत शत्रूला किल्ल्याच्या आत येऊ दिलं नाही। दुसऱ्या दिवशी पुन्हा मोगलांनी हल्ला चढवला। मराठे पुन्हा लढू लागले, परंतु जखमी झालेले बहुतांशी मावळे पाहून फिरंगोजींचा धीर खचला। आता मात्र शक्तीपेक्षा युक्तीने निर्णय घेण्याची गरज होती। आपल्या जवळ असलेले बहुतांशी मावळे जखमी झाले होते। सलग 55 दिवस फिरंगोजींनी शत्रू सैन्याला किल्ल्याच्या बुरुजाला देखील हात लावू दिला नव्हता। ईर्षेने पेटलेल्या मावळ्यांशी लढण्यात आपलं आणखी 1000 सैनिक खर्च होतील, म्हणूनच की काय खानाने फिरंगोजी आणि मावळ्यांना किल्ल्यातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी वाट देण्याची तयारी दाखवली। फिरंगोजींनी मग वेळ प्रसंग ओळखला आणि आपल्या 200-300 मावळ्यांसोबत छाती पुढे काढून ताटमानेनं दमदार सालीनं किल्ल्यातून बाहेर पडले। शाहिस्ते खानाने सुटकेचा निश्वास सोडला। सलग 55 दिवस रात्रंदिवस लढून हजारो सैनिकांचा बळी देऊन पाण्यासारखा पैसा खर्च करून फक्त एक मातीची गडीच त्याच्या ताब्यात आली होती। चाकणच्या किल्ल्यात असलेलं थोडंफार मौल्यवान साहित्य बाजूला काढून आपल्या मावळ्यांच्या प्राणाच्या रक्षणासाठी फिरंगोजींनी अतिशय हुशारीनं किल्ला मोगलांच्या ताब्यात देऊन टाकला। आता किल्ल्यामध्ये असं काहीच उरलं नव्हतं जे मोगलांच्या कामी येईल। फिरंगोजी काही जखमी तर काही जिवंत मावळ्यांना सोबत घेऊन किल्ला सोडून राजगडावरती परत आले। शाहिस्ते खानाच्या प्रचंड मोठ्या फौजेतील अर्ध्यापेक्षा जास्त सैन्य अवघ्या 300-350 मावळ्यांनी कापून काढलं होतं। किल्ला ताब्यात आला या आनंदामध्ये शाहिस्ते खान सैन्य घेऊन किल्ल्याच्या आत घुसला, पण किल्ला पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला। किल्ल्यामध्ये काहीही शिल्लक नव्हतं, जिकडे तिकडे फक्त मातीची गडी पसरली होती। फिरंगोजी आणि मावळ्यांच्या पराक्रमामुळे दूरदृष्टीमुळे शाहिस्ते खानाला संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये फक्त मातीची गडीच हाती लागली। सलग 55 दिवस मोगलांशी झुंज देणाऱ्या फिरंगोजी आणि मावळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावर यथोचित सन्मान केला। लाखोंच्या शत्रू सैन्याशी टक्कर देऊन स्वराज्य जिवंत राहिलं ते अशाच निष्ठावंत मावळ्यांमुळे।